आदी तलावांमध्ये खडकवासला धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. तलाव पाण्याने भरलेले परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केलंय. या तलावांवर लगतचे शेतकरी शेतमजूर पशुपालक अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील पशुपक्षी यांचीही सोय यामुळे होणार आहे. तलावात पाणी सोडण्यात आले असले तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी केली जात आहे. पोंदवाडी येथील तलावात मात्र नव्याने पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी केली जाते. मदनवाडी तलावात पाणी सोडल्याने मदनवाडी आणि सिद्धेश्वर निंबोडी येथील शेतकऱ्यांची पाण्याची सोय झाल्याने रब्बीच्या पिकाचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केलं जात आहे. इंदापूर तालुक्यात असलेल्या तलावांमध्ये पावसाळ्यात पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणांमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मात्र मागील काही वर्षांपासून पाणी सोडण्यात अनियमितता असल्याने पाण्याच्या अभावी परिसरातील शेतीचे नुकसान होते. चालू वर्षी अवकाळी पावसाने जिल्ह्यातील धरणे भरली होती. भीमा आणि नीरा या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. नीरा तसेच भीमा नदीतून पाणी वाहून जात असतानाही हे तलाव पाण्याने भरण्याची तजवीज केली जात नव्हती. 2019 इंदापूर विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील तलावांमधील पाण्याचा विषय गाजला होता. सध्या पाणी सोडण्यात आले असले तरी हे तलाव 100 टक्के भरण्याची मागणीही केली जाते. ब्युरो रिपोर्ट, जुमा न्यूज, बिग वन.